सध्या सबंध महाराष्ट्रभर येणाऱ्या शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू आहे. शिवजयंती म्हटली म्हणजे सर्वांच्याच अंगात रक्त सळसळायला लागतं. सर्वांच्याच अंगात एक वेगळा उत्साह संचारतो आणि तोच उत्साह सध्या नाशिक रोड येथील शिवजयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय. नाशिक रोड येथे या जयंती उत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम पार पडणार आहेत. यात 19 फेब्रुवारी रोजी 110 महिला आणि पुरुषांचा रामनगरी ढोल पथकाचं प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर 125 महापालिका शाळा मुक्तिधाम मार्गे ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामार्गे मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी इंदोरीकर महाराजांचं कीर्तन, 20 फेब्रुवारी रोजी भाऊ कदम प्रस्तुत हास्य कल्लोळ कार्यक्रम, 22 फेब्रुवारी रोजी अवधूत गुप्ते यांचा संगीत उत्सव आणि त्यानंतर 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. याबद्दल समितीचे अध्यक्ष राजेश फोकणे आणि शिरीष लवटे यांनी अधिक माहिती दिली. जय जिजाऊ जय शिवराय. गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा बिना वर्गणी शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करायचा जो मानस आम्ही मागच्या वेळेशी जो चालू केला, ह्या वर्षी सुद्धा मोठ्या दिमागामध्ये मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी आपण साजरा करणार आहोत. यावर्षी थोडंसं आम्ही वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. मागच्या वर्षापेक्षा वेगळं काहीतरी अजून नवीन नवीन हा नाशिक रोडकरांना किंवा नाशिककरांना एक वेगळा देखावा, वेगळा शिवजन्म उत्सव साजरा करता यावा अशा प्रकारचे आमच्या सातत्याने डोक्यामध्ये प्लॅनिंग आणि योजना चालू असतात. माझे सर्व सहकारी, माझ्याबरोबर काम करणारे आम्ही सर्व सभासद, आम्ही एकजुटाने, एक मनाने आणि सर्वजण, आणि विशेष म्हणजे ह्या जयंतीत पुन्हा मागच्या वर्षीसारखंच की सर्व पक्ष, सर्व जाती धर्माचे, म्हणजे 18 बगड जाती आणि 12 बलुतेदार अशा सर्व लोकांना घेऊन खऱ्या अर्थाने हा शिवजन्म उत्सव सोहळा मोठ्या दिमागामध्ये करण्यात येतोय. या टायमाला 18 तारखेला मर्दानी खेळ, त्याचप्रमाणे गीत माझे संगीत माझे असा मराठी गीतांचा कार्यक्रम आहे 18 तारखेला 6 वाजता. त्यानंतर 19 तारखेला आपलं 125 ग्राउंड मनापाचं जे आहे तिथून भव्य मिरवणूक मागच्या वर्षीसारखी ह्यावेळेसुद्धा निघणार आहे. ढोल पथक आहे, रामनगरी ढोल पथकाच्या माध्यमाने मोठा तिथून त्या ठिकाणी ताफा ढोलांचा जो आहे तो मिरवणुकीच्या माध्यमाने येणार आहे. त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर शिवपूजन होईल, शिववंदना होणार. त्याच्यानंतर 20 तारखेला मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो आहे, जे चला हवा येऊ द्याचे जे फ्रेममधले जे आहे भाऊ कदम, कुशल भद्रिके, श्रेया बुगळे, प्रसन्ना अशा मोठा जो एक मोठा स्टारचा कार्यक्रम 20 तारखेला आपण 6 वाजता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर घेणार आहोत. त्याच्यानंतर 21 तारखेला म्हणजे ज्यांच्या कीर्तनाने अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा भारत गदगदला, एक दिशा देणारं असं कीर्तन इंदोरीकर महाराज जे आहे त्यांचं कीर्तन आपण 5 वाजता ह्या ठिकाणी घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर 21 तारखेला. आणि 22 तारखेला जे आहे आपण अवधूत गुप्ते यांचा कार्यक्रम जेल रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी घेणार आहे. त्याचप्रमाणे 21 ते 23 तारखेपर्यंत जे आत्तापर्यंत आपण फक्त पुस्तकातून किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून जे जुने शिवकालीन जे शस्त्र आहे ते आपण बघत आलो, त्या शस्त्रांचा सुद्धा देखावा म्हणजे एक प्रदर्शन आपण मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जो ब्रिज आहे त्या ब्रिजखाली मोठ्या प्रमाणामध्ये आपण मोठा मंडप टाकून शाळकरी मुलांना आपण सर्वांना आपण निवेदनं देतोय की त्या जे पुस्तकामध्ये किंवा तुम्ही फक्त इतिहासात वाचलेले ऐकलेले जे हत्यारे आहेत, जे सामग्री आहेत जुनं पुरातन काळाची, ते समोरसमोर तुम्हाला बघायला आणि त्याच्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी भेटणार आहे. यावर्षी मागच्या वर्षासारखाच यावर्षी सुद्धा अध्यक्ष जो आहे आपण तो सर्व सर्व म्हणजे पदाधिकारी असेल प्रत्येक पक्षाचे आणि सर्व समाजाचे सर्व लोकांना सोबत घेऊन एक म्हणजे नाव बिगर चिठ्ठी ना काढता असं एक नाव राजेजी फोकणे यांचं नाव आलं एकमुखाने आणि त्यांना या ठिकाणी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. बाकीचे जे पदाधिकारी आहेत ते आम्ही चिठ्ठ्याप्रमाणे काढले, आम्ही चिठ्ठ्याप्रमाणे प्रत्येक पक्षाचं एक माणसाचं आम्ही नाव घेतलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही पदाधिकारी डिक्लेअर केले. कार्याध्यक्ष म्हणून जेड रोडमधून साहेबराव शिंदे म्हणून आहे ते समिती. जय शिवराय. आज नाशिक रोड शहरवासियांनी जो माझ्यावर विश्वास ठेवून जी मला महाराजांची जी जबाबदारी दिली आहे, मी सर्वांचा विश्वास सार्थ ठरेल आणि ना भूतो ना भविष्यती अशी जयंती सर्व शिवप्रेमींना मी करून दाखेल. सर्व समितीचे मी मनापासून आभार मानतो. सर्व शहरवासियांना माझ्याकडून मी असे आवाहन करतो की जे आम्ही शिवजन्मोत्सव सोहळा निमित्ताने जे ठेवलेले सांस्कृतिक मनोरंजन
असे कार्यक्रम आहेत, त्याचा सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि लाखोच्या संख्येने नाशिक रोडमध्ये उपस्थित राहावे. सध्या नाशिक रोड येथे शिवजयंतीनिमित्त सगळीकडेच मोठा उत्साह दिसून येतोय आणि त्याची जय्यत तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये मोठी लगबग दिसून येते. येणारी ही शिवजयंती सर्व शिवप्रेमींसाठी एक मोठी पर्वणीच घेऊन येणार आहे. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.